आपड्यांना सांभाळा। मुंबईत HFMD विषाणूचा संसर्ग, वेदनादायी अल्सरचा मुलांना धोका। मुंबईला HFMD या विषाणूने वेढा घातलाय। या आजाराचा मोठा त्रास हा लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना होतोय। जर तुमच्या मुलांना किंवा घरातील वृद्धांना हातापायावर पुरळ येत असतील किंवा घसा खवखवत असेल तर HFMD चा धोका आहे, कारण मुंबईला सध्या HFMD या आजाराने वेढा घातलाय। लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक या आजाराची शिकार होत आहेत, त्यामुळे सावध व्हा। या आजाराची लक्षणं काय आहेत ते नीट पहा। संसर्ग बाधिताला खूप ताप येतो, हातापायावर आणि तोंडावर पुरळ येतात, संसर्ग बाधितांचा घसा खवखवतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा आजार पसरतो तरी कसा, ते देखील पहा। हा विषाणू संसर्गजन्य आहे, लाळेद्वारे संसर्ग पसरतो, नाक वाहत असल्यास संसर्गाचा धोका अधिक आहे, शिंकेतून संसर्गाचा प्रसार होतो, लहान मुलं आणि वृद्धांना याचा अधिक धोका आहे। या आजाराला उपचार जास्त काही नाही आहेत। या आजाराला हायड्रेशन नीट ठेवणे, नंतर गुळण्याची औषध देणे, नंतर पेन किलर औषध देणे हेच उपचार आहेत। आणि काही लोकल लोशन देतो आपण तोंडामध्ये लावायला, तोंडात अल्सर झाली की तोंडामध्ये त्याचं औषध देतो, हातापायाला मलम देतो लावायला, मग ते आजार कमी होतात। फक्त काही बाळांमध्ये ज्यांची इम्युनिटी खूप कमी असते त्यांच्यामध्ये हा सिव्हिअर होऊ शकतो, त्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही। HFMD या आजारानं मुंबईत डोकं वर काढलंय, तेव्हा या आजारानं बाधित अनेक जण तुमच्या आजूबाजूला असतील तर काळजी घ्यायला हवी। नेमकी काय काळजी घ्यावी ते देखील पाहूयात। नियमित हात स्वच्छ धुवा, शक्य असेल तर सॅनिटायझर वापरा, लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या। ताप आणि हातापायावर पुरळ आल्यास क्षुल्लक समजू नका, कारण HFMD चा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालाय। वेळीच उपचार केले नाहीत तर वेदनादायी अल्सरमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक आहे। हा आजार प्राथमिक पातळीवर ओळखून तातडीनं योग्य उपचार घेऊन आपल्या चिमुरड्यांची आणि आपल्या वृद्ध पालकांची काळजी घ्या।